बापू तुला नक्की फोन आला होता ना त्यांचा? अरे नक्की म्हणजे काय, तुझा शपथ आला होता मग सांग त्या तू काय सुरे बापूच्या सांगण्यावर मला इथे बोलवलं आहे आता टाकली असली म्हणजे काय बी सांगल यो ए एवढ्यासाठी तुला कुठं लिहिशी वाटत नाही अरे टाकायच्या आधी फोन आला होता सांग त्या अरे ते सुरकीन माझं सगळं कुत्री आलं दिसतंय बघ त्याच आहेत पण त्याचने कुणी बोलवलं इथं मी बोलवलं एकदा सोडून गेलेली माणसं परत कशाला आले जखमो मीठ चोळायला तुला बोलू का बोलून तर बघ चपलीन हाते तुला अरे गर बसा की काही तर सुरू अरे कसं बघा ते मी तुम्हाला कळत नाही राव दे नमस्कार नमस्कार उशीर हा वाट बघून बघून पाक माझी उतारली इथं मग बसायचं काय आता आता लगेच आपण ते चाकण्या भेटण्याचं काय काय बाबा का सुधारणार तू दुसरं काय सुधारलं काय तुला बर तुमच्यासाठी मी इथे आलोय खरं मुंबईहून बर मी माझ्या लोकांशी जरा बोलतोय मित्रांनो आज आपण आलोय कोरी पाटील प्रोडक्शनच्या गावाकडच्या गोष्टी या वेबसिरीज मध्ये कलाकारांना भेटेल ही सगळी इन्स्टॉलमेंट याला आपल्याला भेटणार आहेत पण यांच्यासोबत आणखी काही आपल्याला माणसं भेटणार आहेत आपण त्यांना भेटू नमस्कार तर मला सांगा काय आहे काय हे फेसबुक सातारा पेज फेसबुक सातारा आहे साताऱ्याशी रिलेटेड फेसबुकवरचं एक पेज आहे याला की जवळपास आत्तापर्यंत 1,25,000 सातारकरांनी फॉलो केलेलं आहे आम्ही या पेजमार्फत साताऱ्याचे विविध पैलू सातारकरांना किंवा जगभरातील सातारकरांना दाखवत असतो ओके छान मला सांगा की हे काम कसं होतं त्याचं सातारा पेजचं काम कसं करतात आमचा ॲडमिन्स लोकांचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये काही फोटोग्राफर्स आहेत रायटर्स आहेत काही ट्रेकर्स आहेत मग प्रत्येक ठिकाणाची माहिती म्हणा फोटोग्राफ्स किंवा लेख वगैरे आम्ही जे पोस्ट करतो ते आम्हाला आमच्या ॲडमिन्सतर्फे मिळालेले असतात किंवा जे सातारकर आहेत जे ठिकाणं साताऱ्याची कोणाला जास्त माहिती नाही आहेत एखादं गाव म्हणा खेडेगाव म्हणा तर तिथले फोटोज आम्हाला सातारकर पाठवत असतात मग आम्ही ते फोटोज माहिती जे देतात सातारकर त्याच्यासहित आम्ही पोस्ट करतो तसेच जे आपले फौजी आहेत जे सेनेवरती काम करतात ते सुद्धा त्यांना सुद्धा घरी असल्यासारखी जाणीव होते सातारच्या गोष्टी त्यांना सीमेवर सुद्धा कळत राहतात तर हे सातारकडून सातारकरांकडूनच आम्हाला प्रेरणा मिळते आणि त्याच्यामुळे पेज एकदम उत्तम चालू राहतं आणि पुढचं काय तुमचं काय नीड आहे तुम्हाला काय करायचं आहे आता एवढे सगळे लोक पेजच्या माध्यमातून आमच्याशी कनेक्टेड झाले आहे तर त्याचा एक काहीतरी वापर करून घेऊन किंवा त्याच्या मदतीनं आम्ही सोशल सामाजिक काही कामं करता येतील का किंवा साताऱ्यातील तरुणांसाठी काही करता येतील का किंवा साताऱ्यातले काही प्रश्न मांडता येतील का तर त्या दृष्टीनेच आम्ही पुढचे पाऊल आता उचलणार आहे आणि ही सगळी जी इरसाल मंडळी आहे यांची जी गावाकडच्या गोष्टी वेब सिरीज आहे तुम्ही सपोर्ट करत आहे तर काय तुमची भूमिका आहे जसे कोरे पाटी प्रोडक्शन हे सातारमधलं खेडेगावाचा एक भाग दाखवत आहेत तिथली संस्कृती दाखवत आहेत तिथली खेडेगाव आपली माती तिथली माणसं दाखवत आहेत त्याप्रमाणे आम्ही फेसबुक सातारा पण आपल्या गावातून जे काही स्पेशल डिशेस आहेत खाणंपदार्थ आहेत म्हणा वगैरे किंवा तिथल्या मातीशी जोडलेले शेतीसंबंधीचं काही हे प्रश्न आहेत वगैरे किंवा आपला इतिहास आहे जो साताराच्या मातीतून आलेला आहे वरती किंवा आपली मंदिरं आहेत त्या आम्ही लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो मी पण मेंबर आहे या ग्रुपची आय मीन या पेजची भारी पेज आहे यांचं पेज भारी आहेच पण कसं आहे माधुरी यांना आता आपला रजा द्यायला त्यांच्याकडे वेळ खूप कमी आहे तर नमस्कार तुमच्या बरोबर आपण पुढच्या गोष्टी कंटिन्यू करूया बापू तू आम्हाला फोन केलास किंवा आम्ही तुला फोन केला या दृष्टीने आम्ही तुझ्याकडून सुरुवात करूया मला सांग काय बाबा हे कशाला एवढं पितोस बितोस काय गरज आहे का कसं आहे प्रत्येकात माझ्यासारखा एकतरी माणूस असतोच आणि माणूस काय माझ्या म्हणून पित नाही त्याच्या मग कारण असतं बायको आजारपणात गेली आणि पोरग कुपोषणाने गेली कसं जगाव काहीच कळेन आणि गावात तरी काय एकतर म्हातारी माणसाने तर बारकी पोर येळ जाता जायना झालं म्हणून वायस गावात तरी आपलं बरं जाऊ द्या पुढचा इशे या पण खचला नाही बरं का बापू संदेशनी मदत करतो
आणि मला तर लयच लय आधार आहे हो त्याचा. बरोबर आहे, दोघं एकाच माळचं म्हणी. वन बॉटल टू ग्लास. सुरकी इज माय फर्स्ट क्लास. म्हणजे 8 किलो होतं म्हणलं लग्नात इंग्रजी उकाना घ्यायचा, पण सगळ्या सपनांचा चुराडा केला राव. खरं आहे बरं का, अवसान त्याचा लय जीव सुरकीवर, पण तिला ह्याची किंमत कळतावा ना. सुरकी नाही पण तुमच्या प्रेमपत्रात भरपूर ऐकलंय बरं का. नाही कशी आहे सुरकी? चालू बापू. म्हणजे चालू घडीला तुझं लगीन जरी झालं असलं तरी सांगत्या तुझा लय जीव नाही का? लय जीव आता पण नुसतं जीव असून पोट भरत का हो. त्याचा बाप कार्य कर, दोन वेळची खायची पंचायत आणि ह्यो बाबा पंचायतीला उभी राहणार होता. म्हणजे काय हाय नाही तेवढं घरदार इकायची पाय आली असते. पण माझ्या मनात जागा दिली होती की तुला, आता मनात काय खायला असतं का? ए अरे बस करा की आता समजा बघ तुमच्याच व्हायचा ना. आम्ही काय इथं नाही म्हणजे आम्ही कवा बोलणार? मी बोलणार कोण आहे कोण तुम्ही? मी आव्या आणि ही माधुरी. तू तुझं सांग की माझ्याकडे कशाला येतोयस? आता तुझ्याशिवाय मला दुसरं कोण दिसतच नाही बघ. तू काय टाकून आलायस का बापू? प्रेमाची नशा लय बेकार असती. जाऊ दे तुला नाही कळायच. कोणाचं प्रेम? नोकरी बघ आधी आलाय वाटता. इंजिनियर झालं तरी गोरस राखतय अजून. माझ्याकडे तेवढं तरी काम आहे, बाकीच्या इंजिनियर्सनी जाऊन विचार की कसं चाललंय ती. नाही पण माधुरी आम्ही पण खूप ऐकलंय बरं का तुमच्या प्रेमाबद्दल. ऐकलं असल पण सगळं काय खरं नाही. मी काय कोणाला बी हो म्हणत नाही, फक्त मलाच हो म्हणती. ही तर काय हो बोलवून घ्यायला बोलवलेस कामासनी. चल ग सुरके चल. ए तुला जायचं तर तू जा की तिला राहू दे. ए संत्या या गेल्या तर छप्पन मिळतील, अजून काही पोरींची कमी नाही. ए बाब्या गपस तूच काटा. ए जा एवढे असेल तर निघ 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 पुढे बघ पुढे बघ गपस निघ निघ निघ. ए अजून जरा आवाज उशीर आहे याचा, म्हणजे गणेश गेला तू फुडची बोलणी करायला. त्याचं काय झालं, एसटीच लवकर आली ना आणि आम्हाला तर लय काळजी लागलेली. प्रसंग होतोय का ना निल्या घाला तुला कितींना सांगितलं, आला चल मुंबईला शाळा शिकून पण साताऱ्यात आलाय ना लाईकीत राहायचं. चायनाचा मोबाईल घेऊन गावातल्या पोरांना दादागिरी करायची नाही काय? बाब्या तू बाब्या ना बोलणंच कळलं मला. पण तुला इरसल असं ऐकलंय मी. नाही म्हणजे माझी आई मला म्हणती मीला इद्रायच, पण या निल्याच कस आहे मी नाही त्यातली आणि कडीला आतली अस आहे म्हणजे. अरे बाबा नुसतं पुस्तकातलं ज्ञान घेऊन उपयोग नाही, त्याला गावाकडे या आणि गावात राहा म्हणजे कळेल काय ती. बापू खरे बर का, सगळ्यांनी गावाकडे एकत्र यायलाच हवं. गाव म्हणजे ना सगळ्यांना जेवायचा विषय. तुम्हाला सगळ्यांना सांगेन की यांची जी वेब सिरीज आहे गावाकडच्या गोष्टी ती फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगात गाजली पाहिजे आणि ह्या शुभेच्छा अर्थ तुम्हाला आहेत. आणखी ते सबस्क्राईब करा सांगा की. हा बरं, आमची जी मेहनत आहे या मेहनतीला बघून तुम्ही सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. काय नाव आहे? प्रोडक्शन. चला तेवढं जेवणाचं बघितलं असतं. हो हो झालंय. चला.